चला मस्तपैकी जेवायला या, भाकरी प्लस भेंड्याची भाजी, सगळं काही घरचंच आहे, भेंडी सुद्धा आपली. 400 किती आणले? गांजेली कशी काय दाखवा बघू द्या. हो असं जाड जाड झाला आहे. अगे माझ्याकडून तुला फुल. आज पप्पा जात आहे ढोर लावायला. हो मा आई पण येते आहे, आईशिवाय मी कसा जाऊ शकतो ना. आई येतेस ना? आई आमची 24 तास बिझी असते हो. नाही काका बा तिकडे काम करतोय डुकरांसाठी. शुभप्रभात मित्रांनो, नमस्कार मंडळी, मी जयेश तुमचं स्वागत करतो. मी जातोय आज ढोरं लावायला नाही गेलो, आज जातोय मी डिलिव्हरी द्यायला. डिलिव्हरी द्यायला, डिलिव्हरी. दादा फिरतोय सकाळ सकाळ. आवाज बघा कशी देत आहे. चला जाऊया आपण. त्या कुठं फिरतोय सकाळ सकाळ? पाणी 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 पण ठेवली होती आणि आईला बाय करून आपण जाऊया. हो हो ठेवतो हा ठेवतो. चला बाय. अगे माझ्याकडून तुला फुल. चला आपण डिलिव्हरी दिलीत आणि आता घरी चाललो. घरी चाललो बोललो कॅमेरा ऑन करूया आणि हे निसर्ग हे दृश्य दाखवूया आपल्या व्ह्युअर्सना, आपल्या सबस्क्रायबर्सना. तर असं काही आहे, हे गालसुरे आहे आणि सूर्य आताच उगवलाय. आज पाऊस नाही आहे, कंटाळा आलाय पावसाचा आम्हाला. पाऊस बरं होईल. आता भातशेती पण एकदम वरतीच म्हणजे पसावले आणि जास्त पसावले मग भात पाण्याची गरज नाही लागत. सो नको आहे म्हणून पाऊस गेला तर बरं होईल. हे सगळे जे डोंगर दिसतात हे सायगावचे आहेत डोंगर, आपल्या गावचे. आणि त्या डोंगराच्या कुशीत आपला सायगाव गाव. कुत्री सध्या फुल कुत्री आहेत. रोडला गाडी चालवणं म्हणजे एवढं इझी नाही राहिले कारण मध्येच लगेच कुत्री येतात आपल्यामध्ये. सो थोडस बघून चालावा लागतो. हे निगडी गाव, निगडी ही नर्सरी आहे इथे. निगडी गावाला फक्त एकच मला कंटाळा येतो निगडी गावचा कारण हे गतिरोधक पूप आहे तिथे. आता बघा मोजा तुम्ही. हा एक ओके, त्याच्यानंतर एक आहे. लगेच 2 सेकंदावर आहे, जास्त पण लांब. 2 झाले. आणि हे ढोरं बघा, ही सगळी ही ढोरं यांची इथं रस्त्यावर बसतात. रस्त्यावर काय वाट लावून ठेवले. रात्रीची इकडे गाडी जर आणली तर फुल रिस्की आहे कारण ढोरं बसलेली असतात कुठे पण आणि ती काळोखातून दिसत नाही. दोन 3 हे बघा इथं बसले. 3 झाले. हे बघा कुठे पण 3 हा 1 4 4 म्हणजे गावात बघा लगेच लगेच 4 गतिरोधक आहेत. म्हणजे गरजच नाही तरी पण ते गतिरोधक आहेत. अजून एक पुढे आहे 5वा. म्हणजे विचार करा निगडी गावात फक्त गतिरोधकच गतिरोधक आहेत. हा बघा हा 1 5 ह्याची तर काय गरजच नव्हती तरी पण आहे इथे. असे 5 गतिरोधक आहेत निगडी गावात. खूप चांग काय आता बोलणार. तर असं काय हे निगडीचं सौंदर्य. आणि आता आपण चाललोय आपल्या गावात, सायगावला एंटर करू. हे इकडचं रोड जातो कोलमांडला मार्गे भगमांडला आणि हे जातो हरेश्वर मार्गे भगमांडला. जेटीवर आपण हरेश्वर मार्गे जातो.
असं हे कोकणातलं आमचं सौंदर्य मस्त कसं दिसतं, एकदम खुलून एकदम वरती निळं निळं, खाली ग्रीन, असं व्हाईट, म्हणजे असं एकदम कसं तीन कलर आहे कडक. बघा आले किती मेहनत घेत आहेत त्या ढोरांसाठी. बाप रे बाबा जड आहे. चारशे किती आणले कशी काय दाखवा बघू द्या. हो असं जाड जाड झालाय. झालं हो जाम सुजवला तुम्हाला. शिमला मिरची फ्राय होते. अजून दुसरं पण गोष्टी झाल्या बस मी आता लेट आलो. चला मस्तपैकी जेवायला या. भाकरी प्लस भेंड्याची भाजी सगळं काही घरचंच आहे. भेंडी सुद्धा आपली त्यांनी बनवली. भेंड्याची भाजी आणि भाकरी मस्त लागते. आणि मी बसलो कुठे ओटीवरती. क्लास मजा आली जेवायला. दोन भाकऱ्या घेतल्यात. आता स्पेशल काकडी ते पण मीठ मसाला लावून एकदम मजेत. असा मीठ मसाला लावायचा मस्तपैकी आणि खायचा. मस्त कवळ्या आहेत ना त्या मन चांगल्या होत्या. माकड बघा किती आहे तिथे घरा घरावरती आहे ते. इथे खा बापरे कचऱ्यासारखी माकड आहे ते बघ. झाडा बिडावर चढले तो मी काळिंजाला त्याला सोडायला. आणि समोर हा सूर्य दिसला एक नंबर दिसतय. सूर्यास्त होतोय सध्या. किती भारी आहे ना. आणि हा समोर जो दिसतोय तो श्रीवर्धन आहे. दांडा श्रीवर्धन ना. चला जाऊया आता आपण. आवडेल मला. आमच्या गावात कोणीच पोरं नाही. पूर्ण ही बंद झाले. बट हौशी पोरं आहेत. Thank you.
हौशी पोर आहेत आमची बघा छोटी छोटी एकदम सध्या दादू काय अजून कुठे देवी आहे वरती पण आहे वरती गुनागड हो काय रियांच्या इथं काय अशी हौशी पोरं असतील ना तर गावात काही सेलिब्रेशन होऊ शकतो छोटी छोटी पोरं आहेत बट खूप काही सांगून जातात मस्तपैकी सेलिब्रेशन चालू आहे देवी बसवले दादूच्या इथे आणि पोरं नाचायला येतात आरतीला सुद्धा येतात चला आपण आलो घरी